अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। सध्या सर्वत्र कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे। जेव्हा कोरोनामुळे रुग्णांचा क्षणाचाही भरोसा उरलेला नाही अशा परिस्थितीत जामनेर तालुक्यातील मोयगाव येथील एका 80 वर्षाच्या आजीबाईंनी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या आजारावर मात केली आहे। ज्या कोरोना आजारासमोर तरुणाईनेही हात टेकले, बऱ्याच जणांना आपला जीव गमवावा लागला, त्याच कोरोना आजारातून जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती उराशी बाळगत न घाबरता लीलाबाई जवानसिंग पाटील या आजीबाई अगदी ठणठणीत बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत। नमस्कार, आत्ता आपण जामनेर तालुक्यातील पळसखेडा येथील कोविड सेंटरला आलो आहोत। येथे मोयगाव बुद्रुक येथील एका 80 वर्षीय आजीने चक्क कोरोनावरती मात केलेली आहे। आपण सध्या पाहतो आहे की जामनेर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खूप जास्त झपाट्याने वाढत आहे, त्यातच खूप साऱ्या लोकांचा मृत्यूदेखील होत आहे। तर मात्र येथे एका 80 वर्षीय आजींनी कोरोनावरती मात केलेली आहे व त्यांना आज डिस्चार्ज देखील मिळालेला आहे। तर याबाबतच्या त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चांगली तब्येत, कोरोनाने बरी झाली? हां, मी गरीब आहे, आजारानं बरी झाली। घाबरू नका कोणी, घाबरू नका कोणी। किती दिवसापासून ॲडमिट होते आजी ती? ते लगेच बरं झाली मला। डॉक्टरांनी चांगलं काम केलं का? हां, जेवण चांगलं भेटायचं का? चांगलं भेटलं। काय काय द्यायचं जेवणाला? सर साय चांगली झाली, पण सलाईनं एक टॅनिकची बाटली नाही भेटली। बरं बरं, जेवणाला काय द्यायचं? एक टाणीची बाटली सलाईन सोडून घेते मी या मिळून। अंडे? अंडे सगळे सोय होती। हां, चांगली सोय होती ना। हा, आज आपल्याकडे जी आजी आहे ते 80 वर्षाची आजी आहे, त्याने कोरोनावर मात करून ते सुखरूप घरी जात आहे। म्हणून ते आपले तुम्ही जे नागरिक आहे, जे पॉझिटिव्ह आहे, अंगावर ना काढता योग्य वेळी उपचार करून घ्यायचा आणि दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन जायचं आहे। आज किती जणांना डिस्चार्ज भेटला? आज 14 जणांना डिस्चार्ज झालेला आहे, तिचं म्हणजे आजीचा पण समावेश आहे। आज मोयगाव येथील आजी लीलाबाई जवानसिंग पाटील या जवळपास 80 वर्षाच्या असून त्यांना आम्ही जवळपास 10 दिवसांपूर्वी इथे ॲडमिट केलेलं होतं। या सेंटरला आणल्यानंतर लोकांचा समाज असा होतो की इथे सुविधा नाही आहे व्यवस्थित, परंतु त्यांना आणल्यावर आम्ही बघितलं की त्यांची किती व्यवस्थित डॉक्टर लोक सोय घेतात, हे बाकीचे कर्मचारी त्यांची घरच्याप्रमाणेच बिलकुल किती सोय घेतात, सर्व त्यांना मेडिसिन वगैरे पुरवतात, खाण्यापिण्याची अगदी योग्य व्यवस्था आहे। तर ह्या सर्व गोष्टी जर बघितलं तर खूप व्यवस्थित चांगली त्यांची सोय झाली इथे आणि त्या सुखरूप आता घरी आज पोहोचत आहेत मोयगावला। तर इतर लोकांनासुद्धा मी हे सांगेल की त्यांनी घाबरायचं नाही, जर त्यांना काही त्रास होत असेल तर हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं। तर आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतलेली। गेल्या 10 दिवसापासून त्या आजी येथे ॲडमिट होत्या व त्या 80 वर्षाच्या असून देखील त्यांनी कोरोनासारख्या महामारीवरती अत्यंत चांगल्या पद्धतीने मात केलेली आहे व त्या सध्या घरी केलेल्या आहेत, त्यांना डिस्चार्ज भेटलेला आहे। तर कोरोनासारखा हा आजार जरी महाभयंकर असला तरी आपल्या मनाची परिस्थिती ही व्यवस्थित असली तर कोणीही यावरती मात करू शकतं हे आपल्याला यामधून दिसून आलेलं आहे। कॅमेरामॅन सुकडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, पळसखेडा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।